निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांनी गजा मारण्याची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. या भेटीवरती विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागलंय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. गजा मारणे पार्थ पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे फोटो पहा. दुसऱ्या फोटोत गजा मारणे आणि त्याच्या बायकोनं पार्थ पवारांसोबत फोटो सेशनही केलंय. पार्थ पवारांच्या मांडीला मांडी लावून एक गुंड बसल्याचे हे फोटो पुण्यासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाले होते. पार्थ पवारांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना हे फोटो सेशन रुचलेलं नाहीये. त्यांनी पार्थ पवारांची जाहीर खरडपट्टी काढली आहे. झालेली घटना अतिशय चुकीची असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे. मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती, परंतु हे असं अजिबात घडता कामा नये. पार्थ पवारांच्या आत्या आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया न देणंच पसंत केलंय. मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी काल पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली आणि आता राज्यभरातून त्यांच्यावरती टीका होते. कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांना आता एका कुख्यात गुंडाची भेट घ्यावी लागते. काय वाटतं तुम्हाला? मी बातमी ऐकली पण नाही आणि वाचली पण नाही, तरी मला माहिती. ठाकरे गटानं पार्थ पवार गजा मारणे भेटीवर अजित पवारांना शाल जोडीतले लगावलेत. नसेल कदाचित माहिती, उपमुख्यमंत्री आहेत, खूप साऱ्या गोष्टी. मलाही माझ्या लेखीचं बऱ्याचदा वेळापत्रक समजून घेताना कठीण जातं किंवा लक्ष देता येत नाही मला. तसंही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अनेक टास्क करताना कदाचित त्यांना कल्पना नसेल. त्यांना कल्पना असती तर त्यांनी कदाचित अडवलंही असतं. अजित पवारांनी वेगळी राजकीय चूल मांडल्यानंतर पुणे आणि बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार लक्ष घालू लागले. उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची गुंडांसोबत उठबस वाढू लागल्यानं पुण्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. या चर्चांना लगाम घालण्यासाठी अजित पवारांनीच पार्थ पवारांना खडे बोल सुनावल्यात. अमोल धर्माधिकारी सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.